माझ्या पतीला मारू नका, तुम्हाला काय हवं आहे ते घेऊन जावा, पण त्यांना मारू नका, असा आरडाओरडा करीत एका 65 वर्षीय पत्नीने रात्री घरात पडलेल्या चोरांच्या दरोडा प्रसंगातून स्वतःला सावरत पतीचे प्राण वाचवले। साकत तालुका बार्शी येथे एका सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरी गुरुवारी पहाटे 2:15 वाजता दरोड्याची घटना घडली। लोखंडी गजाने मारहाण करून गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठन कात्रीने तोडून रोख रकमेसह 93,000 ऐवज चोरट्यांनी चोरून नेला। वैराग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साकत येथील एकनाथ दशरथ खटाळ वय 71 हे 2008 मध्ये आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले। त्यांना 3 मुले असून 2 मुले शिक्षण विभागात शिक्षक तर तिसरा मुलगा पुणे जिल्ह्यात दिघी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। गुरुवारी पहाटे एकनाथ खटाळ व पत्नी कौशल्या खटाळ हे घराचे गेट व सर्व दरवाजे बंद करून झोपले होते। अचानक घरात आवाज सुरू झाला, मात्र मांजर असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले। मात्र घरात डोक्याला टोपी, अंगात जर्किन, काळ्या रंगाचे पॅन्ट घातलेले तिघे चोर घरात शिरले। एकाने खटाळ झोपलेल्या खोलीत शिरून हातातील लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली। आई मेलो, वाचवा वाचवा असा आवाज पत्नी कौशल्या यांच्या कानी पडताच त्या जोराने ओरडू लागल्या, त्यांना मारू नका, काय घेऊन जायचं आहे ते घेऊन जा, असे म्हणताच एका चोराने हातातील कात्रीने कौशल्या यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे गंठन, 1/2 तोळ्याचे मिनी गंठन तोडले व तिसऱ्या चोराने कपाटात ठेवलेली 12,000 रोकड, मोबाईल असा 93,000 ऐवज मारहाण करत जखमी करून चोरून नेल्याची फिर्याद एकनाथ खटाळ यांनी वैराग पोलिसात दिली आहे। कौशल्या यांनी प्रसंगावधान राखून स्वतःच्या गळ्यातील गंठन देत पतीचे वाचवलेले प्राण मोलाचे ठरले असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी 3 अज्ञात चोरट्यांविरोधात मारहाण करून जखमी करत ऐवज चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे करीत आहेत।